समदायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात तातडीने पाणी सोडण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा पैठण तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। भविष्यात हा साठा कमी पडून पाणी टंचाई सारखे संकट मराठवाड्यावर येणार आहे असे असताना वर्षा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील नेते आंदोलन करतात। याला उत्तर म्हणून पैठण तालुक्यातील दोन्ही काँग्रेस नेत्यांनी मराठवाड्याला पाणी मिळावे या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी विभागीय आयुक्ताकडे निवेदन दिले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा संघर्ष पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे। गोदावरी पाटबंधारे विभागाने वर्षा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले असताना देखील पाटबंधारे विभागाकडून गेली 8 दिवसांपासून चालढकल सुरू असल्याने नेते मंडळी संताप व्यक्त केला आहे। त्यात राज्य सरकारने नुकतीच दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली त्यातून ही पैठण तालुक्याला वगळल्यामुळे पैठण तालुक्यात नाराजी व्यक्त केली जात आहे। आज पश्चिम महाराष्ट्राचे लोक एकत्र येत असताना आपण एक दुसऱ्याबद्दल काही न बोलता यांनी नाही केलं म्हणून त्यांनी नाही केलं असं न करता आपण एका व्यासपीठावर जर एकत्र आलो आणि हा लढा जर खऱ्या अर्थानं उभारला तर आपल्याला हे यश मिळू शकतं। आणि आत्ता जर हे नाही केलं कारण की 15 ऑक्टोबरला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जायकवाडीमध्ये वरचे धरणं जे भरलेले आहेत 90% धरणं भरलेले आहेत निळवंडे असेल गंगापूर असेल ह्या सगळ्या ह्याच्यातून पाणी सोडण्याचा निर्णय 30 ऑक्टोबरला दिला गेला वास्तविक आधी द्यायला पाहिजे होता आणि हा उशीर मुद्दाम टाळण्यासाठी आणि पुढे जायकवाडीमध्ये पाणी चिऊ नये ही भूमिका पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांची आहे तिथल्या लोकप्रतिनिधीची आहे। म्हणून मला सगळ्यांना कळकळीची विनंती करायची आहे की यासंबंधी आपण एकत्रितपणे लढा उभा करूया आणि यासंबंधीची लवकरच एक बैठक मराठवाड्याच्या पातळीवर आपण एकत्रितपणे बोलवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। 15 ऑक्टोबरनंतर नाशिक ते पैठणपर्यंत वरील जेवढे धरणं असतील त्या धरणाचं समन्यायी पाणी वाटप हे नाथसागरामध्ये 15 ऑक्टोबरनंतर यायला पाहिजे होतं परंतु शासनाने सुद्धा याचा आदेश हा 30 ऑक्टोबरला काढल्यामुळं 30 ऑक्टोबर आज जवळपास 5 नोव्हेंबर आहे परंतु आजपर्यंत हे पाणी सोडण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला नाही आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते मंडळी जाणून बुजून खालील मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यासाठी काल माननीय तहसीलदार साहेब यांना मी दत्ताभाऊ गोर्डे व सर्व पैठण तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं। येणाऱ्या 19 तारखेला वार शुक्रवारी आम्ही भव्य असा रास्ता रोको या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार आहे। माझी या पैठण तालुक्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व नेते मंडळीला विनंती आहे की पक्षाचे जोडे थोडेसे बाजूला ठेवून आपण या समन्यायी पाणी वाटप व्यवस्था असेल पैठणचा उजवा डावा कॅनल असेल खेरडा प्रकल्प असेल खिरडपुरी आपेगाव बंधारा असेल तुमचं या सगळं बंधाऱ्यामध्ये पाणी कसं नाथसागरातून जास्तीचं शेतकरी बांधवांना मिळेल यासाठी सर्वांनी रास्ता रोकोमध्ये आपण उपस्थित राहावं शेतकरी बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या रास्ता रोकोमध्ये उतरावं। गौतम बनकर, MC News, पैठण।